महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। कोणतेही प्रदूषण नसणाऱ्या गौतमी घळसारशी यांच्या हिरो इलेक्ट्रिकल बाईक शोरूमचं शुक्रवारी सावंतवाडी शानदार उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पंचद्रविड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र ओगले, शोरूमच्या मालक गौतमी घळसारशी यांच्या हस्ते या शोरूमचं उद्घाटन झालं। सध्या बाजारात इलेक्ट्रिकल बाईकची चलती आहे। प्रदूषण नसल्यामुळे सरकारकडून अशा गाड्यांना प्रोत्साहन मिळत आहे। ग्रामीण भागातही अशा वाहनांना आता मोठी मागणी वाढते। हाच धागा पकडत अथर्व उद्योगच्या गौतमी घळसारशी यांनी सावंतवाडीत अशा बाईक विक्रीचा निर्णय घेतलाय। माझगाव फटवाडी इथं हे शोरूम आहे। या वाहनांमुळे पैशांच्या बचतीसोबतच इंधनाची बचत होते। यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही। मेंटेनन्सचा खर्च खूप कमी आहे। अशा गाड्यांच्या फ्रेमही मजबूत असून इतर गाड्यांच्या तुलनेत अधिक चांगलं सस्पेन्शन आहे। तसेच आकर्षक किमतीत विविध मॉडेल उपलब्ध असल्याचे गौतमी घळसारशी यांनी सांगितलंय। या शोरूमसोबतच गोविंद घळसारशी यांच्या आयुर्विमा कार्यालयाचं उद्घाटनही करण्यात आलं। यात विमाविषयक सर्व सेवा पुरवल्या जाणार आहेत। या शोरूमला भेट देण्याचं आवाहन गौतमी घळसारशी यांनी केलंय। सावंतवाडी तालुक्यात श्री घळसारशी आणि कुटुंबाने आम्ही इलेक्ट्रिक गाड्यांचा शोरूम उघडलेला आहे आज। आणि ह्या गाड्या लुधियाना इथे तयार होतात, बेंगलोरमध्ये। चांगला तिचा हप्ता, गाड्यांचे इन्शुरन्स, ह्या सगळ्या सेवा, आरोग्यसेवा, मेडिक्लेम, ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या ह्या एकाच छताखाली मिळणार आहेत। आणि त्याचबरोबर LIC चा गाड्यांचा इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि इलेक्ट्रिक ह्याचे सेवा हप्त्याचे, LIC च्या हप्त्याची सेवा वगैरे सगळी इथं देण्यात येणार आहे। घळसारशी यांच्या इलेक्ट्रॉनिक स्कूटर आणि LIC विमा प्रीमियम किंवा इतर जे काय सेवा केंद्र आहे त्या सेवा केंद्राचं उद्घाटनाप्रसंगी आज उपस्थित सर्व मंडळी, त्यांचे कुटुंबीय, घळसारशींना गेली मी जवळपास 30 वर्ष किंवा त्याहून जास्ती काळ ओळखतो। त्यांची धडपड आणि कुठलाही ज्या एखादा उद्योग किंवा व्यवसाय पत्करल्यानंतर ती त्यामागची जी तळमळ, त्या तळमळचं एक प्रकारचं मूर्त स्वरूप आहे असं मी समजेन। आणि त्यांचाही जो व्यवसाय, कुठच्या व्यवसाय जो स्वीकारल्यानंतर त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा किंवा कस्टमर सर्व्हिस याच्या बाबतीत त्यांचा चांगला लौकिक आहे। आणि आज या प्रसंगी त्यांनी आज ही जे एक सेवा दालन उपलब्ध केले आपल्या सावंतवाडी शहरासाठी, इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक स्कूटर किंवा विमा सेवा केंद्र वगैरे, ते निश्चितच त्यांना यापुढे त्यांची ती चांगली त्यांच्याकडून सेवा मिळेल, त्यांना ग्राहकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल। आणि इलेक्ट्रिक स्कूटर बाबतीत म्हणायचं असेल तर आज जर ते पर्यावरण प्रेमी किंवा पर्यावरणस्थी हे जे का उद्योग त्यांचा आहे वाहनाच्या क्षेत्रातला, तर त्या व्यवसायाला आज उत्तरोत्तर पुढे वाव होण्यासारखं आहे। आणि त्यामुळे ग्राहकांनाही त्याची त्यांच्याकडून चांगली सेवा मिळाल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल ग्राहकांकडून। सावंतवाडीची चांगली सुविधा उत्पन्न झालेली आहे आणि घळसारशी नावाप्रमाणेच ते आपल्या त्या सेवेतून या ग्राहकांना चांगली सेवा देऊन त्यांचा उत्तरोत्तर उत्कर्ष होईल। ग्राहकांना त्यांची चांगली सेवा मिळाल्यामुळे उत्तरोत्तर एकूण जर त्याची हिरो कंपनीची जी इलेक्ट्रॉनिक स्कूटर आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रगती होईल आणि यांच्यापुढे यापुढे त्यांच्याकडून चांगली सेवा मिळेल। विमा व्यवसाय किंवा विमा जे धारक आहेत त्यांना त्यांच्याकडून चांगली सेवा मिळू दे, उत्तरोत्तर त्यांना या संपूर्ण प्रकारच्या सेवा क्षेत्रामध्ये यश मिळू दे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांचं उद्घाटन आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेलं आहे। त्याच्यामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये ओम मोटर्स म्हणून आणि कुडाळ तालुका आणि रेस्ट ऑफ द सावंतवाडी सर कुडाळमध्ये ओम मोटर्सचं झालेलं आहे सुरू। तसंच सावंतवाडी जिल्ह्यासाठी श्रीयुत घैसासकर यांनी आता ह्या सावंतवाडी जिल्ह्यासाठी डीलरशिप घेतलेली आहे।
हिरो इलेक्ट्रिकच्या ह्या गाड्या आहेत आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ह्या गाड्या आहेत. ह्या गाड्यासाठी कमीत तर 4 तास आपल्याला चार्जिंग करावं लागतं. 4 तास गाडी चार्ज झाल्यानंतर फक्त 2 युनिट कन्झ्युम होतात, त्यामुळे कमीत कमी दरात म्हणजे 8 रुपयामध्ये जवळजवळ गाडी तुमची 60 किलोमीटर चालते. एवढी इंधनाची बचत ह्या गाड्यांच्या मार्फत होऊ शकते. ह्या गाड्यांना उत्कृष्ट पिकअप दिलेला आहे. त्याच्यानंतर ह्याला मेंटेनन्स फ्री गाडी आहे. त्याच्यानंतर ही गाडी 60 किलोमीटर एका बॅटरीवर चालते. ह्याच्यामध्ये विविध मॉडेल हिरो कंपनीने दिलेले आहेत. त्यामध्ये ज्या 2 बॅटऱ्यावरच्या ज्या गाड्या आहेत त्या सलग 110 किलोमीटर चालतात. त्याचा स्पीड पण 45 ते 50 पर्यंत स्पीड दिलेला आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे की ह्या गाड्यांमध्ये एक गाडी अशी गाडी दिलेली आहे की ज्या गाडीसाठी पासिंग लागत नाही, रजिस्ट्रेशन लागत नाही, फक्त त्याचं स्पीड कमी दिलेलं आहे. आजकालची जी 11वी 12वीतील मुलं जी शाळेला जातात, ट्युशनला जातात, त्यांच्यासाठी ही गाडी म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. ह्या गाड्यांमुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता फार कमी असते. स्पीड कमी दिलेलं आहे, इंधन बचत, त्याच्यामुळे ह्या गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करून कुडाळ तालुक्यामध्ये आणि सावंतवाडी तालुक्यामध्ये आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकांना एक उत्कृष्ट सुविधा मिळालेल्या आहेत असं मी म्हणते. आणि कैसासकर यांना आज त्यांनी जे उद्घाटन केलेलं आहे गाड्यांचं, त्यांचं उत्तरोत्तर छान प्रगती होत, त्यांच्या भरपूर गाड्या विक्री होत अशी मी त्यांना शुभेच्छा देते. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.